मन काय करते आमच्यापेक्षा आम्ही जे जे मोठी काम आमच्या दोघांच्या माध्यमाती लावले त्याच्या माध्यमातून त्याच सुद्धा प्रचार म्हणण्यापेक्षा तोच आमचा तेच आमचं लाईन असतं. कुठली लाईन महाराष्ट्र जिल्ह्यातले सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी आता तुम्ही सगळं बोलणार प्रत्येक मतदारसंघ प्रत्येक मतदार फक्त जिल्ह्याचं नेतृत्व करणार का महाराष्ट्राचं? जिथं जिथं जायला लागेल तिथे त्या ठिकाणी नाही. तुम्हाला काय अंदाज आहे महाराष्ट्राचा? ये ना फुल स्विंग आणि फुल स्विंग पण येणार. अलीकडच्या दिवसात विरोधकांकडून ज्या योजना जाहीर केल्या जातात वेगवेगळ्या टीका केल्या जातात या योजनेबाबत त्यांच्याकडे बोलण्याकरता काही शिल्लकच नाही. त्यामुळे मला सांगा आज ज्या योजना जे झाल्या आहेत किंवा मार्गी लावल्या गेल्या आहेत किंवा त्या हे सगळे झाले मग ह्यांनी का केलं? प्रश्न तोच आहे ना. स्वतः करायचं नाही, दुसऱ्यांनी केलं तर ते भगवत नाही. आणि मग स्वतःच्या डिफेन्समध्ये काय नसल्यामुळं नावं ठेवण्यापलीकडे यांना काही उद्योगच नाही. शरद पवारांच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मोठे दौरे वाढलेले. कोणाचे? शरद पवार साहेब वाढू देत नाही. लोकशाही कोणी पण जाऊ शकते. ते का वाढले त्यांनी विचार करावा ना. त्यावेळेस त्यांनी जर कामं केले मार्गी झाले असते ते दौरे त्यांना करावे लागले. दौरे करता त्याकडे की कामं त्यांच्याकडनं झाले नाही. कृष्णा सरकार या अगोदर सुद्धा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा खोऱ्याची जी प्रकल्प होता महत्वाकांक्षी योजना पश्चिम महाराष्ट्र म्हणून बालेकिल्ला काँग्रेसचा म्हणून सांगणारे पवार साहेबच होते. त्यांचे सर्व जे बाग त्यांच्याबरोबर ते सांगणार मग का केलं नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं. कोणी थांबवलं होतं? भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेस मी योजना मुंडे साहेबांच्या बरोबर त्यांना विनंती करून त्यांच्याशी चर्चा विनिमय करून ती मार्गी लावली.